राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिवेशनात सादर केला, पण या अर्थसंकल्पावर विजय वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी विजय वडेट्टीवारांनी भाषण करत असताना सत्ताधारी आमदारांनी कुजबूज सुरू केली. या प्रकारामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच भडकले. काय म्हणाले ते बघूया सविस्तर. त्याला म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती. ओ काय करताय, म्हणजे चर्चा जाऊन करा ना, बगीचा जाऊन करा ना, काय चाललंय? एकही जण बोलणार नाही, मी आवाज काढायला लागलो होतो. अजित दादा, आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. जे काही मानलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा दादागिरी जी होती ती काही आता यातून, त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो, त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे, असे मला खेदानं नमूद करावं लागतं. अध्यक्ष महोदय, राज्यातील जनता सुज्ञ आहे. आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करतात. तुम्ही शेवट सांगतो, दादांनी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर म्हणल्या. कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओळी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले, पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काही ओळी सोडून दिल्या, त्या मुद्दाम सोडल्या. त्या तुमच्या स्मारकासाठी आहेत की नाही? ओ काय करताय, हे काय प्रकार आहे? म्हणजे चर्चा जाऊन करा ना, बगीचात जाऊन करा ना, काय चाललंय? सभागृह म्हणजे काय हे लागलं काय सुरू असताना? अरे पद्धत नाही ना, आणि किती जोराने बोलायचं? एकही जण बोलणार नाही, मी आवाज काढायला लागलो होतो. तुम्ही कुसुमाग्रजाच्या कविता सांगितल्या आणि आम्हाला डोस पाजला. अध्यक्ष महोदय, तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी काही